विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, कसे आहात? मजेत आहात ना? आज मी आपणासमोर घेऊन येत आहे इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास. पाठाचे नाव आहे तिसरीतून चौथीत जाताना. विद्यार्थी मित्रांनो, वर्षभरात आपण अनेक पाठांचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये अवतीभोवती आपल्या सजीव निर्जीव अनेक प्राणी, अबाबा किती प्राणी पाहिले की नाही आपण. अनेक प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांचे निवारे काय आहेत हे आपण पाहिले. त्यानंतर आपण दिशा व नकाशा यांचा देखील अभ्यास केला आहे. काळाची समज आपल्याला येण्यासाठी, काळाची समज यातून आपण कालदर्शिका आणि महिना वर्ष यांचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील जे घटक आहेत, पाणी, हवा, जमीन यांचा देखील आपण थोडक्यात माहिती आपल्या परिसर अभ्यासाच्या पुस्तकातून घेतलेली आहे. तसेच आपले शरीर, ज्ञानेंद्रिये यांची आपण ओळख करून घेतली. आपले दात स्वच्छ आणि सुंदर कसे ठेवता येतील ते देखील आपण पाहिले आहे. त्याचप्रमाणे आपला आहार कसा असावा याची देखील आपण माहिती घेतलेली आहे. तर आपल्याला आता या परिसर अभ्यासाचा शेवटचा पाठ, या शेवटच्या पाठापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. या पाठाचे नाव आहे तिसरीतून चौथीत जाताना. मग आपण या तिसरीच्या अभ्यासातून वर्षभरात जे जे शिकलेलं आहे त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या इयत्तेत म्हणजे चौथीमध्ये जाताना करायचा आहे. मित्रांनो, चला तर मग पाहूया इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास. पाठाचे नाव आहे तिसरीतून चौथीत जाताना. आपण आता तिसरीचा अभ्यास झाल्यावर आपण चौथीत जाणारच आहोत. पण मग आपण या आपला परिसर अभ्यास म्हणजे काय? तर परिसर अभ्यास म्हणजे आपल्या परिसराचा अभ्यास होय. आपण जे जे शिकलो आहोत, आता आपण शाळेतच शिकतो असे नाही, तर आपला परिसर देखील आपल्याला अनेक गोष्टींची शिकवण देत असतो आणि त्याचं निरीक्षण करून आपण अनेक गोष्टींचा अभ्यास करायचा असतो. चला तर मग पाहूया इयत्ता तिसरीतून चौथीत जाताना आपल्याला काय काय घेऊन जायचे आहे त्याविषयी आपण या व्हिडिओतून आणि या नंतरच्या पुढे जे व्हिडिओ येतील त्यामधून आपण अधिकची माहिती घेऊया. चला तर मग भेटूया.